अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धक यांची संयुक्त बैठक घेतली। या बैठकीत पशुसंवर्धनावर आलेल्या लंपी आजारावर लस उपलब्ध असून सर्व पशुसंवर्धन मालकांनी आपल्या पशूंवर लसीकरण ताबडतोब करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे। त्यानंतर पहूर कसबे येथील लंपी आजाराने बाधित बैलाची अभिजित राऊत यांनी पाहणी केली। तसेच पहूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टर राठोड यांच्याशी चर्चा करत तेथील परिस्थितीची सविस्तर माहिती घेत पशुवैद्यकीय दवाखान्यात लवकरात लवकर अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले। याप्रसंगी सरपंच नीता पाटील, सरपंच शंकर जाधव, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, आरोग्यदूत अरविंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, मुख्याध्यापक आर बी पाटील, चेतन रोकडे, बंडू पाटील, भाजपा शहराध्यक्ष संदीप बेडे, भारत पाटील, वैद्यकीय अधिकारी राठोड, तलाटी जैन, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि पौर कसबे या भागांमध्ये भेट दिली। शेजारी गावामध्ये जे काही बाधित जनावर आहेत त्याच्या आसपास थोडीशी स्वच्छता अजून आपल्याला बाळगणं आवश्यक आहे। लसीकरणाची गती वाढवणं आवश्यक आहे आणि याचबरोबर शासकीय जे आपले पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सूचना देण्यात येतात की आपण दैनंदिन पातळीवरती या सगळ्या बाधित पशूंचं मॉनिटरिंग करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। लसीकरण जर वेगानं झालं आणि स्वच्छता ठेवली तर आपण येत्या काही दिवसांमध्ये या साथरोगातून बाहेर पडू शकतो। ज्या भागामधलं लसीकरण पूर्ण झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी सध्या बाधित पशु नाही अशा ठिकाणचे काही डॉक्टर्स सध्या ज्या ठिकाणी पशुसंख्या जास्त आहे बाधित त्या ठिकाणी आपण वर्ग करतो आहे, त्याच्यामुळे काही अंशी का होईना परंतु हा अडचणीचा भाग जो आहे तो सुटू शकतो। सर, गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर जयलाल राठोड यांच्याकडे अतिरिक्त वाकूद आणि शेंदुरीचा अतिरिक्त कारभार आहे। त्यानंतर स्वतंत्र पोहरे मोठं गाव आहे, जवळपास 40-45 हजार लोकसंख्येचं आणि पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजूबाजूला 25 खेड्यांचा संपर्क आहे। जर जयलाल राठोड यांना स्वतंत्र पौरस कार्यान्वित ठेवलं आपल्या स्तरावरून वगैरे काय असं करता आलं तर आपल्याला ते अधिकार राज्य शासनाचे आहेत। आपण आयुक्त पशुसंवर्धन यांना परवा त्यांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि त्यांनी सुद्धा जास्त पशुधन विकास अधिकारी आपल्याला देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आपल्याला कळवलं आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।